हडपसर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानाच्या वतीनं चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त हडपसर येथील श्री कार्तिक स्वामी मंदिरामध्ये नादब्रह्म महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. श्रावण महिना मराठी वर्षामध्ये महत्वाचा मानला जातो. श्रावण महिन्यामध्ये लोक अनेक व्रत आणि उपवास करत असतात. अशा या श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारचे निमित्त साधत हडपसर मधील हडपसर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानाच्या वतीनं श्री कार्तिक स्वामी मंदिरामध्ये नादब्रह्म महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जमलेल्या शिवभक्तांकडून शिवषडाक्षरी महामंत्राचा एकत्रितपणे 651,000 वेळा जप करत महादेवाला स्वराभिषेक केला. त्याचप्रमाणे पंचक्रोशीतून आलेल्या निपुण 101 मृदंग वादकांनी मृदुंग वाजवून नादब्रह्म महापूजा पार पाडली. यावेळी हडपसर परिसरातील भाविकांची अलोट गर्दी झाली होती. सर्वांनी मनोभावे या उत्साहात सहभागी होऊन महादेवाचे दर्शन घेतले. समाजामध्ये ऐक्याची भावना वाढावी आणि कलेचा जो काही प्रसार ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्याचा हडपसरच्या या पूर्व भागामध्ये यापूर्वी अशा स्वरूपाचं कधीही एकत्रीकरण झालेलं नव्हतं. तर हडपसरचे सगळे जे गुरुजन कलाकार मंडळी आहेत या सगळ्यांनी एक मोठं सहकार्य आम्हाला या संदर्भात देऊ केलं आणि कल्पना कशी सुचली, हा जर विषय असेल तर एकत्रीकरण करावं आणि शिवाचं सगळ्यात पवित्र वाद्य हे मृदुंग असल्याकारणानं त्याचा आम्ही या ठिकाणी विचार केला आणि सगळ्यांना एकत्रीकरण करून मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी आपण पाहतात की सगळे लोक जमलेले आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा नादब्रह्म हा कार्यक्रम आपण हडपसरच्या परिसरात यावेळेस केलेला आहे. त्यानिमित्तानं 101 मृदुंग वादकांनी या ठिकाणी आपली कला सादर केलेली आहे आणि त्यानिमित्तानं हडपसरच्या पंचक्रोशीतील सर्व लहान थोर मंडळींनी या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावरती सहभाग घेतला आहे आणि यातनं एक सामाजिक बांधिलकीचं भान ठेवूनसुद्धा हडपसर परिसराला एक चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी या ठिकाणी आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना या कार्यक्रमातनं मिळाली. त्याबद्दल मी सर्व या ठिकाणी सामील झालेल्या सर्व हडपसर परिसरातील नागरिकांचं मृदुंग वादकांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. भव्य दिव्य असं हा मोठा कार्यक्रम महोत्सव महादेव मंदिरात जो साजरा करण्यात आलेला आहे यामध्ये चंद्रकांतजी मगर आणि त्यांचे सर्व संयोजक व सर्व आमच्या हडपसर परिसरातील बंधू भगिनी यांनी आज मोठ्या प्रमाणे आणि मोठ्या प्रमाणात आपलं सहकार्य देऊन त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य गोविंदराव पर्वती भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली 101 मृदुंगवादक यांच्या जल्लोषाने आज हा मोठा कार्यक्रम साजरा होत आहे. जे काही महाराष्ट्रामध्ये आज पहिल्यांदाच मी प्रत्येक ठिकाणी ह्या भागामध्ये आम्ही फिरत असतो पण पहिल्यांदाच हा इतका चांगला कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळाला. त्याबद्दल मी या आमदारांच्या वतीने आणि टिळेकर परिवाराच्या वतीने या प्रतिष्ठानचा आभार मानते आणि सर्वांना जे शिवभक्त आहेत त्यांना मी साष्टांग नमस्कार करते. धन्यवाद. या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या भाविकांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. खूप छान वाटलं आणि सगळ्या महिला एकत्र आल्या या कार्यक्रमात. आज 200 महिलांनी ओम नमः शिवायचा मंत्र पठण केलंय. आयोजन खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हडपसर पंचक्रोशीतील समस्त महिला याच्यात सहभागी झालेल्या आहेत.